जय शिवराय मित्रांनो, परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ॲक्टिव आर्ट ग्राफिक्स या चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलो आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण एकदम खतरनाक कडक बॅनर एडिटिंग घेऊन आलो आहे, जे की 8 मार्च या तारखेला आहे। नेहमीप्रमाणे या पण ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला PLP फाईल प्लस PNG मटेरियल हे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याचा पासवर्ड मी व्हिडिओमध्ये सिंगल स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप पहा जेणेकरून तुम्हाला पासवर्ड लवकर भेटेल। जर तुम्ही स्किप करत बघत जाणार कदाचित पासवर्ड तुमच्याकडून मिस होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही परत कॉमेंट्स करणार की पासवर्ड नाही आहे, पासवर्ड कुठे आहे, त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप पहा। आणि नवीन असाल तर बिलकुल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला कुठेही वेळ वाया न घालता लगेच आपण आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो मी डायरेक्ट पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन केले, तुम्हाला हे प्ले स्टोरवरून इझिली भेटून जाईल, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मी तुम्हाला जे PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे ती मी इथं डायरेक्ट ओपन करून दाखवतो। PNG फाईल तर दिलेलंच आहे तुम्हाला, ते तुम्ही कस्टम यूज करू शकता पिक्सल लॅब किंवा दुसऱ्या पण ॲप्लिकेशनमध्ये, पिक्सआर्टमध्ये, IBS पेंटमध्ये किंवा दुसऱ्या पण बॅनर एडिटिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये ते तुम्ही यूज करू शकता। इथं मी डायरेक्ट तुम्हाला PLP फाईल ओपन करून दाखवतो। PLP फाईल ओपन करण्यासाठी वरील जे 3 डॉट दिसतं त्याला टच करायचं आणि इथून open.plp या ऑप्शनला टच करून तुम्हाला ज्या पण फोल्डरमध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथं .plp या ऑप्शनला टच करून जिथं पण तुमची फाईल असणार आहे कोणच्या पण फोल्डरमध्ये त्या फोल्डरमध्ये जायचं आणि ही फाईल अशा ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसेल। तर इथं ऑलरेडी ॲड आहे तर डायरेक्ट मी इथून ॲड करतो, जे की इथं वरती आहे, तर त्याला टच करून आणि बॅक येतो। ठीक आहे, ही ॲज इट इज अशी आपली PLP फाईल आहे जे की तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। ठीक आहे, इथं तुम्हाला डिफरंट लेअर दिसून जातील, इथं वेगवेगळे लेअर्स आहेत। ठीक आहे, यापैकी तुम्हाला कुठली लेअर्स नको असेल, तिथं तुम्हाला दुसरं काहीतरी ॲड करायचं असेल, ती लेअर तुम्ही डिलीट करून ॲड करू शकता। जसं माझी इमेज आहे, ठीक आहे, हे इमेज तुम्हाला चेंज करायची आहे, ह्या इमेजला तुम्हाला डिलीट करायचं आहे इथून। ओके, आणि त्या जागी तुम्हाला दुसरी PNG ॲड करायची, त्यासाठी प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं, फ्रॉम गॅलरी करायचं आणि जिथं पण तुमची इमेज आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तिथून तुमची हे इमेज ॲड करून घ्यायची। ठीक आहे, आणि डायरेक्ट हे राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि कस्टम तुमची इमेज आता ही मी या साईजमध्ये ते ॲडजस्ट केलेलं आहे PNG, त्यामुळे अशा पद्धतीची आली। तुमची मे बी सेंटरला येऊ शकते, कुठं पण येऊ शकते, ते कस्टम तुम्ही हे अशा पद्धतीनं ॲडजस्ट करायची। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला परत ह्या लेअरमध्ये जाऊन हे लेअर मी लॉक करतो, मी नंतर हे मूव्ह झाली नाही पाहिजे। आता तुम्हाला नेम चेंज करायचं आहे। ठीक आहे, हे नेम तुम्हाला हे कस्टमाइज चेंज करता येतात, ते मी तुम्हाला पुढं सांगेलच। इथं जे खालचं आपलं नेम आहे ते थोडं डिस्टर्ब झालं आहे, त्यासाठी मी ह्या लेअरला टच करतो। ठीक आहे, हे लॉक करतो, या लेअरला टच करून इथून हे थोडंसं आपण हे वाढून घेऊया। ठीक आहे, त्याला वरती आणून थोडंसं ॲडजस्ट करतो आणि त्यानंतर इथं डाऊन साईडला मी अशा पद्धतीने याला ओके अशा पद्धतीने ॲडजस्ट केलं। परत या लेअरला मी लॉक करून घेतो कारण मूव्ह झाली नाही पाहिजे। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करतो, त्यानंतर तुम्हाला कस्टम काही नेम वगैरे कलर वगैरे चेंज करायचा असेल कुठल्या लेअरचा, जे की महिला दिवस आहे किंवा कुठली पण जे टेक्स्ट आहे त्याचं कलर वगैरे चेंज करायचं असेल तर त्या लेअरला टच करायचे आणि अनलॉक करायचं। टच केल्यानंतर तुम्हाला इथं खालच्या साईडला राईट साईड डाऊनला ऑप्शन दिसतील षटकोनाचा, त्या शेपला टच करायचा आणि इथं तुम्हाला डिफरंट ऑप्शन भेटतील, त्यापैकी तुम्हाला जर कलर वगैरे चेंज करायचा असेल तर इथून तुम्ही या कलरच्या सिम्बॉलला टच करून कलर चेंज करू शकता। तुम्हाला कुठला कलर पाहिजे असेल, येल्लो किंवा कुठला पण ऑरेंज, ठीक आहे, आपण एखादा एक कलर घेऊया। ठीक आहे, अशा पद्धतीचं। परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचं, हे कलर येऊन जाईल, मी हे कलर चेंज करत नाही जस्ट तुम्हाला सांगतोय। परत याला कॅन्सल करतो आणि कॅन्सल करतो। जर तुम्हाला याची स्ट्रोक वगैरे द्यायचा असेल याला, या स्ट्रोकच्या सिम्बॉलला टच करायचं, याला अनेबल करायचं, हे व्हाईट कलर किंवा कुठलं कलरमध्ये पाहिजे ते तुम्ही स्ट्रोक इथं ठेवू शकता। इथं डिफरंट कलर आहे आणि स्ट्रोकचं साईज वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। याला पण कॅन्सल करतो, जस्ट तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, जर तुम्हाला याचं इनर शॅडो किंवा शॅडो पाहिजे असेल तर शॅडोच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही शॅडो हे अनेबल करू शकता। कुठल्या कलरमध्ये पाहिजे असेल तर इथून कलर डिफरंट घेऊ शकता। ठीक आहे,
इनर शॅडो पण तुम्ही देऊ शकता, जे की तुम्हाला आतल्या बाजूने कुठला कलर चेंज करायचा असेल, ऑरेंज वगैरे कुठलं पण ठेवायचं असेल, त्याची इंटेन्सिटी, ब्लर इंटेन्सिटी कशी ठेवायची, त्या पद्धतीने तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. एक्स डायरेक्शनला किती पाहिजे असेल किंवा वाय डायरेक्शनला कुठलं कलर, ह्या अशा पद्धतीने तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. मी आता इथं डायरेक्ट हे कॅन्सल करतो, जस्ट तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने इथं डिफरंट ऑप्शन आहे, त्याचा यूज तुम्ही करू शकता, ठीक आहे. खालच्या पण टेक्स्टला मी बॉर्डर दिलेली आहे, जर तुम्हाला ती नको असेल तर ती तुम्ही कॅन्सल करू शकता. जे की निमित्त सर्व स्त्री शक्तींना हार्दिक शुभेच्छा, याला पण मी व्हाईट बॉर्डर दिलेला आहे आणि त्याचा कलर चेंज केलेला आहे. जर तुम्हाला नको असेल तर ते अनेबल डिसेबल करू शकता, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण हे PLB फाईल दिलेली आहे. आता तुम्हाला टेक्स्ट कसं चेंज करायचं आहे ते सांगतो मी. टेक्स्ट चेंज करण्यासाठी या टेक्स्टच्या सिम्बॉलला आपलं लेअरला टच करायचं आणि हे अनलॉक करायचं, ठीक आहे. इथून अनलॉक केलं आहे आपण, हे टेक्स्ट चं लेअर सिलेक्ट झालं, याला डबल टच करायचं आहे. आणि हे तुम्हाला श्रीदेव फॉन्टमध्ये दिल्यामुळे हे इनपुट कोड आपले अशा पद्धतीचे आहे. तुम्हाला इनपुट कोड हे घेण्यासाठी तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये पण सर्च करू शकता किंवा इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये पण तुम्ही हे कन्व्हर्ट करू शकता, जे की तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल, ठीक आहे. मी जस्ट तुम्हाला दाखवतो, हे आता आपलं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरचं ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला प्ले स्टोअरवरून भेटून जातील. फक्त याच्यात एवढा प्रॉब्लेम आहे की सारखं ॲड येतात, त्यामुळे भरपूर इरिटेट होतं. तुम्हाला इथं वरती ऑप्शन दिसते युनिकोड टू श्रीदेव, म्हणजे जसं तुम्ही मराठीत आपलं नाव टाईप करता ते तुम्हाला श्रीदेवमध्ये कन्व्हर्ट करता येते, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला खाली इथं वरती युनिकोड टाईप करायचं, जे की तुम्ही मराठीमध्ये जसं तुमचं नाव टाईप करता त्या पद्धतीने टाईप करायचं आणि तुम्हाला खाली हे त्याचे युनिकोड भेटून जातील इथं टच केल्यानंतर. मी इथं दाखवत नाही कारण याच्यात भरपूर ॲड डिस्प्ले होतं, त्यामुळे मला भरपूर इरिटेट होतं. मी डायरेक्टली क्रोम ब्राउझरमध्ये कशा पद्धतीने करू शकते ते दाखवतो मी, ठीक आहे. तर इथं मी आता क्रोम ब्राउझर ओपन केलं, इथं डायरेक्ट मी सर्च करतो मराठी इनपुट टू श्रीदेव कन्व्हर्टर, इथं ऑलरेडी आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हे सर्च केलं आहे, तुम्हाला भरपूर याची वेबसाईट भेटून जातील, त्यापैकी कुठलं पण यूज करू शकता. मी फर्स्टवाली वेबसाईट यूज करतो आणि इथं तुम्हाला खाली जे दोन टेक्स्ट बॉक्स दिसतील, ठीक आहे, इथं मराठीमध्ये टाईप करायचं आहे, जे की मी काय पण टाईप करतो आता, ओके. कोणाचं नाव नको, ठीक आहे, ठीक आहे. घडन एवढंच टाईप केलं आहे आणि याला कन्व्हर्ट करतो, ठीक आहे. याचे हे युनिकोड भेटून जातील, जस्ट फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलं आहे. आणि याला कॉपी करून घेतो, इथून कॉपी केलं, परत आपल्या पिक्सल लॅबमध्ये जायचं, ठीक आहे. परत पिक्सल लॅबमध्ये गेल्यावर इथं ते पेस्ट करून टाकायचं, ठीक आहे. आपण जे तिथून कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट करायचं, जे पण तुम्ही नाव टाकून कॉपी कन्व्हर्ट करणार ते पेस्ट केलं आणि हे डन करायचं, ठीक आहे. आणि इथून ओके म्हणायचं. तर तुम्ही बघू शकता घडन मीन्स एवढंच नाव हे इथं ॲड झालेलं आहे. तर मी आता हे डायरेक्ट आपण बॅक घेतो, अंडू करतो, जसं तसं जसं तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीनं तुमचं नाव हे एडिट करू शकता. तर अशा पद्धतीची सेम ॲज इट इज फाईल तुम्हाला दिलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा, लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.